औरंगाबाद मध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीवर चाकून हल्ला केलेला आहे। चाकू हल्ल्यामध्ये या तरुणीचा जागीच मृत्यू झालाय। ग्रंथी सुखप्रीत कौर प्रीतपाल सिंग असं या तरुणीचं नाव आहे। औरंगाबादच्या देवगिरी कॉलेजच्या विद्यार्थिनीवर हा हल्ला झालेला आहे। दुपारी 2:30 ही घटना आहे। यावेळेस एक महत्त्वाची आणि धक्कादायक अशीच ही बातमी आपण बघतोय। औरंगाबादमध्ये देवगिरी कॉलेजच्या विद्यार्थिनीवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून हल्ला केलेला आहे। चाकून या तरुणीला भोसकलाय। अजून तर काही तसं त्यांच्या फॅमिली मेंबरने नाही सांगितलं। आता मी भावाशीच बोलत होते। भावाशीच बोलत होते। नात्यातलाच आहे तो असं कळतंय। नात्यातला तर नाही म्हणताय ते म्हणतात ओळख, म्हणजे ते ओळखतात फक्त एवढं सांगितलं मला। आता बरं, तिला ते रस्त्यावरून ओढत नेलं आणि तसं तिचं मान गळा कापला असं। आता मला तपासामध्ये ते आता मी आता ते सीसीटीव्ही जर फुटेज आपण जर डिटेल बघितलं तर मी सांगू शकेल त्यावर तुम्हाला। ठीक आहे। तर आपण बघतोय औरंगाबादमध्ये यावेळेस एका तरुणानं तरुणीवर हल्ला करून तिला ठार केलेला आहे। एकतर्फी प्रेमातून हा हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। देवगिरी कॉलेजच्या विद्यार्थिनीवर भर रस्त्यात भर दिवसा हा हल्ला झालेला आहे। तर ही दृश्य आपण बघतोय। यावेळेस या तरुणीवर हल्ला करण्यात आलेला आहे। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। तर विशाल, आपण बघतोय की एका तरुणीवर दिवसा ढवळ्या अशा पद्धतीने हल्ला झालेला आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे। काय या संदर्भातली अधिकची माहिती, ही विद्यार्थिनी कोण होती आणि या तरुणा संदर्भात काही माहिती समोर आली आहे का? अगदी खरं आहे, देवगिरी कॉलेजजवळ रचनाकार कॉलनी आहे, तिथं हा सगळा प्रकार घडलाय। मी तुम्हाला दाखवतोय, माझ्या कॅमेरामनला विनंती करतोय। मागे हा एक रस्ता आहे, मुख्य रस्त्यावरनं त्या मुलानं त्या मुलीला अक्षरशः इथपर्यंत फरफटत आणलं, जिथं पोलीस आहे इथपर्यंत त्यांनी फरफटत आणलं। आणि फरफटत आणल्यानंतर इथं त्यांच्यात थोडा वाद झाला, बाचाबाजी झालं असं कळतं। त्यानंतर तो तरुण तिला फरफटत या ठिकाणी तिथं कचरा आहे तिथं घेऊन गेलाय। तिथं बघतोय आपण थोडे रक्ताचे डाग दिसतंय। आणि तिथं गेल्यावर मानेनं त्यांनी तिचा गळा चिरला आणि या मुलीचा जागीच इथंच मृत्यू झालेला आहे। दुपारी 2:30 घटना आहे। ही मुलगी बाजूलाच कॉलेज आहे तिथून येत होती आणि ती येत असताना या आरोपी मुलानं त्यानं तिला थांबवलं रस्त्यावर, ते दोघं बोलले। त्यानंतर आपण सीसीटीव्ही दृश्यामध्ये पाहू शकतोय की तो मुलगा तिला पकडून इथं या गल्लीमध्ये घेऊन येतोय आणि इथं गल्लीमध्ये आणल्यानंतर त्यानं थेट त्या मुलीचा गळा कापून खून केला। जवळपास अर्धा तास ती मुलगी पडून होती। प्रत्यक्षदर्शी जसं सांगताय की ती मुलगी मदतीसाठी ओरडत होती, मात्र कॉलनी शांत होती। 1-2 लोकांनी आवाज ऐकले, ते बाहेर आले, मात्र तोपर्यंत सगळं संपलेलं होतं। नंतर लोक धावले, लोकांनी ॲम्ब्युलन्स बोलवली, तातडीनं पोलीस या घटनास्थळी आले, मात्र तोपर्यंत मुलीचा जीव गेलेला होता। दुर्दैवानं गल्लीत कोणी नव्हतं, तिच्या मदतीसाठी कोणी नव्हतं असं चित्र पाहायला मिळालं। आणि एक थरार म्हणजे म्हणूया, बिलकुल अगदी माणुसकीला काळीमा फासणारी ही सगळी नक्कीच विशाल अंगावर काटा येणारी ही सगळी घटना जी तुम्ही सांगितली। एक महत्वाचा प्रश्न असा आहे की ही घटना ज्या ठिकाणी घडली तिथून कॉलेज किती जवळ होतं आणि हा विद्यार्थी हा जो तरुण आहे हा नेमका कोण होता, या संदर्भात काही माहिती समोर आलेली आहे का? आणि कॉलेजचं अंतर किती होतं हे जरा सांगाल? अगदी 500 मीटरवर इथून कॉलेज आहे। कॉलेजच्या गेटमधनं ती मुलगी बाहेर पडली आणि कॉलेजच्या गेटमधनं ती मुलगी बाहेर पडली आणि ती या रस्त्यावरनं चालत येत होती आणि रस्त्यावरनं चालत येताना त्या मुलानं तिला पाहिलं आणि त्यानंतर हा मुलगा तिला मुख्य रस्त्यावरनं अक्षरशः फरफटत इकडे घेऊन आला आणि फरफटत घेऊन आल्यावर या ठिकाणी त्यांची काहीतरी वाद झाले, बाचाबाची झाली अशी प्राथमिक माहिती मिळते। आणि त्यानंतर त्यानं थेट चाकू काढला, ती कृपाण म्हणतात ते काढलं त्याने आणि थेट तिच्या मानेची नस त्याने कापली आणि इथंच दुर्दैवानं मृत्यू झाला। कॉलेज अगदी हाकेच्या अंतावर आहे, मात्र दुपार होती, ऊन जास्त आहे, रोड अगदी शांत होता आणि दुर्दैवानं रस्त्यावर कोणीही नव्हतं त्या मुलीला मदत करणार आणि त्या सगळ्यात हा सगळा प्रकार घडलेला आहे। स्नेही, बिलकुल विशाल, हा मुलगा नेमका कोण होता त्याच्या संदर्भात काही माहिती पोलिसांना मिळालेली आहे का? प्राथमिक माहितीनुसार हा जो मुलगा आहे हा तिच्या ओळखीचा होता। गेली काही दिवस हा मुलगा तिच्याशी बोलत होता आणि जी अगदी प्राथमिक माहिती मिळते काही दिवसांपासून हा मुलगा तिला त्रासही देत होता असं कळते। त्यातून मुलीच्या वडिलांनी या मुलाला दमसुद्धा भरलेला होता असं पण कळतंय, मात्र निश्चितपणे काही पोलीसही सांगू शकत नाही कारण सगळा तपासाचा भाग आहे। मात्र त्यानंतरही गेल्या 4-5 दिवसाआधी जे छोटं बहुत भांडण झालं होतं त्यानंतर आज या मुलानं या मुलीला गाठलं आणि त्यानंतर ही सगळी दुर्दैवी घटना घडली। वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे आलेले आहेत, आपण बघतोय शहराचे दोन्ही DCP या ठिकाणी आलेले आहेत
कुठून सीसीटीव्ही फुटेज मिळते काय त्याची ते पाहणी करत आहेत. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी गेले आहेत त्याची ते पाहणी करत आहेत. कारण अगदी शहराला लाजवणारी ही आपण घटना म्हणू शकतो. कॉलेज गोईंग मुलं मुली आहेत आणि अशा पद्धतीनं एकतर्फी प्रेमातनं इतकी निर्घृण हत्या करणं निश्चितच खूप जास्त निंदाजनक आहे. आता पोलीस अधिकारी लोकांच्या घरी जात आहेत, लोकांच्या घरी जाऊन कुठं सीसीटीव्ही फुटेज अजून काही मिळतंय काय, खून झाला ती घटना सीसीटीव्ही मध्ये कॅप्चर झाली का ते पाहण्याचा ते शोधण्याचा. थोडं तुम्हाला थांबवतोय, यावेळेस आपल्याबरोबर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे देखील फोनलाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत. नीलमताई, आपण बघतोय की औरंगाबादमध्ये एका तरुणानं अशा पद्धतीनं या मुलीला रस्त्यावरच संपवलेलं आहे माणुसकीला. म्हणजे ही संपूर्ण घटना ऐकल्यानंतर अंगावर काटा येईल असंच हे संपूर्ण आहे. काय पहिली प्रतिक्रिया आहे आणि काय पोलिसांना खरं तर तुमच्या वतीनं देखील आवाहन असेल? सगळ्यात महत्वाचं असं आहे की हा विषय किती गंभीर आहे याची जाणीव ऑलरेडी शासनाला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि मी स्वतः या संदर्भामध्ये महाराष्ट्रातच सगळीकडे सुरक्षित कॅम्पस यासाठी म्हणून आम्ही बैठक घेऊन सर्व कुलगुरूंना आणि पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की त्या त्या ठिकाणी थोडं जरी मुलीची तक्रार आली तर ताबडतोबच त्याच्यामध्ये कडक कारवाई केली पाहिजे. पण इथे स्पष्ट दिसतंय तुमच्या फुटेजमध्ये की ती मुलगी चाललेली असताना तिच्यावरती तिला पकडून ती धावतीये आणि तो हल्ला करतोय माणूस. आता निर्जन रस्ता थोडा आहे कारण खूप ऊन आहे संभाजीनगरमध्ये, परंतु मला असं वाटतं अतिशय गंभीर घटना आहे. विद्यार्थिनींना सुरक्षितता मिळायला पाहिजे. मला तर स्वतःला असं वाटतं की वेळ पडली तर मुलींना संरक्षणाची साधनं सुद्धा देण्याची वेळ आलेली आहे. पण असे जे विद्यार्थ्यांचं किंवा अशा विद्यार्थी म्हणवणाऱ्या गुंडांचं धारिष्ट वाढतं प्रतिक्रियेबद्दल. आणि विशाल धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. वेळोवेळी तुमच्याकडून देखील आम्ही सगळे अपडेट्स या बातमीचे घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे